भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री JP नड्डाजी आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक राजेश मपारा, जिल्हा उपाध्यक्ष भाजप दक्षिण रायगड. शिक्षण हे सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. आदिवासी बांधवांनी शिक्षणाबरोबर अंगभूत कौशल्य विकास साधून स्वतःला सिद्ध करावे याकरिता आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी सुधागड प्रशासनाने लोकसहभागातून पाऊल उचलले आहे. सुधागड तालुक्यातील आदिवासी स्थलांतर थांबावे, त्यांना शिक्षण, स्वयंरोजगार मिळावा, प्रबोधन व जनजागृती व्हावी यासाठी सुधागड तहसीलदार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी एक पथदर्शी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने दिघेपाडी व नांदगाव येथील आदिवासी बांधवांचे प्रबोधन व जनजागृती कार्यक्रम नुकताच पार पडला. यापूर्वी अनेक आदिवासी वाडी येथे कार्यक्रम व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात पाली तहसीलदार दिलीप रायनावर यांनी विविध विषय प्रभावीपणे मार्गदर्शन संबोधन केले आहे. शाळामा धाड हे जे पथनाट्य वजा एकांकिका आज इथे सादर झाली, ती ही नवव्या म्हणजे नववा प्रयोग आहे हा. आणि अजूनही आम्हाला जवळजवळ 12 प्रयोग करायचे आहेत. प्रत्येक आदिवासी वाडीत जाण्याची आमची इच्छा आहे. त्याचा मागचा उद्देश हाच आहे की स्थलांतरण थांबून आदिवासी बांधवांनी, कातकरी बांधवांनी आपल्या मुलांना शाळेमध्ये टाकावानी, मुलांनी शाळा शिकून त्यांच्या समाजाची जी प्रगती आहे ती खऱ्या अर्थाने व्हावी, हा यामागचा उद्देश आहे. ह्या पथनाट्यासाठी, ह्या नाटकासाठी आमचे जे शिक्षक मंडळी आहेत, तालुक्यातील शिक्षक मंडळींनी खूप चांगला खूप मेहनत घेतलेली आहे. आणि हे नाटकामध्ये आमचे कातकरी बांधव असतील किंवा ठाकूर बांधव पण कलाकार म्हणून काम करत आहेत. खूप छान प्रकारे फक्त केवळ 5 दिवसामध्ये हे नाटक बसवलेलं आहे. आणि मला वाटते की अजूनही गावागावात गेलं पाहिजे आणि हे नाटक सादर झालं पाहिजे असं वाटतं. आपलं हे जे पथनाट्य आहे ते आदिवासीचे जनजागृतीसाठी जे तहसीलदार साहेबांनी जे पथनाट्य तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे कलाकार आहोत आणि मी सुद्धा आदिवासीच आहे. आणि हे नाटक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरीच प्रत्येक वाडीवर हा कार्यक्रम पोचावा आणि माझ्या आदिवासीला जे स्थलांतर होतात आदिवासी माझे त्यांना हे कळलं पाहिजे की आपण बाहेर का जाऊ नये ह्याचा जो संदेश आहे ह्या पथनाट्यातून आहे. आणि आम्हाला जी एवढी मोठी संधी दिली आपल्या तहसीलदार साहेबांनी त्यांचा मी फार आभार मानतो. आणि आमच्या आदिवासी बांधवांचं आणि सगळे पत्रकार मंडळी आणि माझे जे कलाकार, इतर जे सरपंच, जे विविध पदाधिकारी आहेत त्यांचा मी सगळ्यांचा आभार मानतो. मी राजू बांघारे, प्राथमिक शिक्षक आहे. तर सदर या पथनाट्याचं मी लेखन केलेलं आहे. तर माझ्या निदर्शनात असं आलं की ठाकूर समाज आणि कातकरी समाज यामध्ये ठाकूर समाज थोडंसं शिक्षणात पुढं आहे आणि कातकरी समाज शिक्षणामध्ये थोडंसं मागासलेलं आहे. तर याचं एकमेव कारण म्हणजे स्थलांतरितपणा. जेव्हा आम्ही शाळेवर गेल्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, सप्टेंबरपर्यंत पटसंख्या पूर्ण असते आणि त्याच्यानंतर दिवाळीनंतर बऱ्याचशा म्हणजे जवळजवळ 75% विद्यार्थी धंद्यावर गेलेले असतात, म्हणजे शिक्षणापासून वंचित राहतात. तर हे माझ्या निर्देश आल्यानंतर मी असं ठरवलं की ह्याच्यावर आपण एक लेखन करूया, म्हणजे समाजामध्ये थोडंफार काय जागृत होईल आणि मुलांचं शिक्षणसुद्धा ते वंचित राहणार नाही असा मी विचार केला. आणि शाळेची जी गळती वगैरे आहे ही सुद्धा त्याने कमी होईल. तर मला माझ्या शिक्षक वर्ग आहे त्यांनी यासाठी कलाकार म्हणून साथ दिली. त्याचप्रमाणे ज्या समाजासाठी मी पथनाट्य केलं आहे त्यातील सुद्धा कातकरी समाजाचे कलाकार आहेत आणि ठाकूर समाजसुद्धा कलाकार आहेत. यांनी सुद्धा मला चांगलं सहकार्य केलं आणि आज जवळजवळ आम्ही 11 ते 12 प्रयोग केलेले आहेत. तर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि आम्हाला असं वाटतंय की यातून निश्चित असं काहीतरी थोडंफार तरी फरक पडणार आहे. धन्यवाद.